नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपल्या सर्वांचं स्वागत या मराठी भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये मी करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकर साहेब, उद्योग खात्याचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, विधानसभेमधील आमचे ज्येष्ठ सहकारी आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आदरणीय आशिषजी शेलार साहेब, खासदार राहुलजी शेवाळे साहेब, खासदार हेमंतजी पाटील, आमदार यामिनीदेव जाधव, आमदार प्रकाशजी सुर्वे, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंगजी चहल, TV9 संपादक आदरणीय आशुतोषजी पाटील, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी खूप मेहनत केली, अशा आमच्या खात्याच्या प्रधान सचिव आदरणीय मनीषाताई म्हैसकर आणि जगाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, ब्राझील, UAE, मॉरिशस, आफ्रिका या सगळ्या भागातून आलेले मराठी बांधव आणि त्याचबरोबर काशीपासून ते थेट तंजावरपासूनपर्यंत आलेल्या महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले आमचे मराठी बांधव, आज हे पहिलं विश्व मराठी संमेलन आहे. खरं तर आमच्याकडे फार कमी वेळ मिळाला, कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही ही कल्पना आणली की या ठिकाणी विश्व संमेलन झालं पाहिजे आणि परदेशामध्ये सुट्ट्या असतात त्या साधारण ख्रिसमसला सुरू होतात आणि January 1st संपतात आणि त्याच्यामुळे January 4-6 या तारखा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केल्या. आणि दुसरं असं सुद्धा कारण होतं की डिसेंबर एंडपर्यंत आमचं त्या ठिकाणी असेंब्लीचं सेशनसुद्धा होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये फार कमी वेळात कळूनसुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी आला याच्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. मराठीचं संवर्धन ही आमच्या मराठी भाषा विभागाची जबाबदारी आहे, परंतु हे संवर्धन कुठल्याही तऱ्हेची सरकारी मदत नसताना आपण सर्वांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशामध्ये केलेलं आहे आणि ह्याचं मी मनापासून कौतुक करतो. आणि मग ते बृहन महाराष्ट्र मंडळ असेल, गरजा महाराष्ट्र असेल किंवा अन्य संस्था असतील, आपण जसं परदेशामध्ये मराठी भाषा त्या ठिकाणी मराठी भाषेचं संवर्धन केलं, मराठी भाषा टिकवली, तसं आमचे अनेक बांधव हे भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये राहतात आणि जिथं जिथं शूर मराठा सरदार गेले, आपण खरं तर इथं मराठी तुकाराम मेळावा असं नाव दिलेलं आहे, परंतु रामदास स्वामींची जे पत्र त्यांनी संभाजी महाराजांना लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये मराठा तुतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, शेवटी महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी आपण सर्व इथं आलेले आहात आणि हे एक नातं असतं, हे नातं महाराष्ट्राच्या भूमीशी आपणा सगळ्यांचं आहे आणि म्हणून आपणा सगळ्यांचं ह्या ठिकाणी स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. अनेक लोक अजून या ठिकाणी पोचलेले नाही आहेत, परंतु सुमारे 508 लोक ही परदेशातून महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत आणि भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुमारे 800 लोक ही या ठिकाणी आलेली आहेत आणि साधारण हा जो आम्ही हॉल घेतला त्याची कॅपॅसिटी 1200 आहे, त्याच्यामुळे स्थानिक लोकांना आम्ही रजिस्ट्रेशन ओपन केलेलं नव्हतं, ते कालच ओपन केलं आहे आणि सुमारे 1500 लोकांनी त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व मंडळी आपल्याला जॉईन या ठिकाणी करतील.
यावर्षी जरी थोडक्या वेळेमध्ये हे केलेलं असेल तरी पुढच्या वेळेला जो मेळावा होईल त्याची सुरुवात ही आजपासून केली जाईल आणि शेवटी मुंबई म्हणजे मराठी माणसांची राजधानी आणि तिथं मराठी भाषा टिकली पाहिजे. आमची मुलं सुद्धा आज एकमेकांशी बोलताना हिंदीमध्ये बोलायला लागलेली आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर इतर लोकांना रजिस्ट्रेशन देण्याच्या मागचा उद्देशच काय की तुम्ही ज्याला अमेरिकेमध्ये जाता आणि तिथून सुद्धा आम्हाला निरोप देता की आमच्या मुलांना मराठी शिकायचं आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्या, त्याला आमच्या मुलांनी इथं राहून दुसऱ्या भाषा का बोलल्या पाहिजे. इंग्रजांनी अनेक वर्ष आमच्यावर राज्य केलं म्हणून इंग्रजीचा अंमल आमच्यावर आहे. पण देशाला असे पंतप्रधान लाभलेले आहे की ज्यांनी सांगितलेलं आहे की मुलांचं भाषण हे मातृभाषेमध्येच झालं पाहिजे, कारण मुलांचा सर्वांगीण विकास हा मातृभाषेमध्येच होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे सांगायचं आहे की हे सगळं लक्षात घेऊन मराठी भाषेमध्ये पुढचं सगळं शिक्षण आपण इंग्रजी भाषेकडे मराठी मुलं का वळतात तर आमचं पुढचं जे शिक्षण असतं ते मेडिकलचं शिक्षण असतं, इंजिनिअरिंगचं शिक्षण असतं, टेक्नॉलॉजीचं शिक्षण असतं, हे सगळं इंग्रजी भाषेमध्ये असतं. परंतु मला आपल्याला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्राने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींसारख्या एका सुपुत्राला जन्म दिला ज्याने मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आणि जे जे तुम्हाला मेडिकल सायन्समध्ये पाहिजे, जे जे तुम्हाला इंजिनिअरिंग सायन्समध्ये पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेला मराठीमध्ये करून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे याचं भाषांतर करताना मराठी विभागाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की हायर अँड टेक्निकल एज्युकेशन, खरं तर उदय सामंत साहेब बघत होते आता आमचे चंद्रकांत दादा ते डिपार्टमेंट सांभाळतात आणि त्यांनी असा निर्धार केलेला आहे की लवकरात लवकर हे सर्व हायर एज्युकेशन हे मराठीमध्ये आमच्या मातृभाषेमध्ये झालं पाहिजे. म्हणून ज्याला आपण मॅड्रेस म्हणतो जे एक ओघ इंग्रजीकडे चाललेला आहे हे थांबवण्याचं काम सुद्धा हा महाराष्ट्रच करेल आणि तो ते काम आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे करून दिलं जाईल याची मी आपल्याला खात्री देतो. ज्याप्रमाणे आपण देशाच्या विविध भागात राहिला तसं ते काशीपासून ते हुबळीपर्यंत तंजावरच्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय पण अजून काही लोक इथं पोहोचलेले नाही आहेत, हळूहळू सगळे लोक पोहोचतील. आणि हा 3 दिवसाचा जे संमेलन आहे हे संमेलन हे काही साहित्य संमेलन आहे. साहित्य संमेलन आम्ही दरवर्षी घेतो ज्याच्यामध्ये मराठी भाषा अधिक कशी प्रगल्भ करता येईल याच्यावर चर्चा होते, मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या जे विभाग आहेत त्याच्यावर चर्चा होते आणि याच्यामधून मराठीची प्रगती ही सातत्याने चालू असते. परंतु हे संमेलन करत असताना आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या मला निदर्शनाला आणून द्यायचं आहे, हे संमेलन करताना मला जाणून झाले की रेट्स किती वाढलेले आहेत, जेवणाचे रेट किती होतात याबाबत संमेलन आयोजित केल्यानंतर समजलं आणि साहित्य संमेलनामध्ये 10,000 लोक येत असतात. साहित्यिकांनी कोणाकडे पैशाची मागणी करावी असं मला मराठी भाषेचा मंत्री म्हणून अजिबात वाटत नाही आणि त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण जे 50 लाखाचं अनुदान साहित्य संमेलनाला देतो हे आपण किमान 2 कोटी रुपये करावे तर आमच्या विभागाचाच तो आहे, पण तुमच्या मान्यतेशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. आणि मला हेच सांगायचं आहे की महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत की जनतेच्या पुढे पैशाची किंमत त्यांनी कधीच केली नाही आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की लोक काय म्हणत असतील ते असो हे काही राजकीय व्यासपीठ नाही, पण महाराष्ट्रामध्ये एक चांगला बदल झालेला आहे. महाराष्ट्राचं गतवैभव हे पुन्हा एका महाराष्ट्राला मिळवून द्यायचं आहे आणि मराठी संस्कृती आणि हिंदू संस्कृती ही महाराष्ट्रामध्ये कायम ठेवायची आहे आणि म्हणून हिंदुस्थानची संस्कृती हे आपला वैभव आहे आणि म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे आणि म्हणून जे जे पुरावे आम्हाला मिळाले नव्हते अनेक शिलालेख मिळालेले आहेत आता की ज्याने हे सिद्ध होतं की मराठी भाषेला 2,500 जास्त वर्षाचा इतिहास आहे आणि म्हणून हे सर्व करत असताना सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा पाठिंबा आम्हाला मिळत असतो. ज्या शिक्षण विभागाचा मी कार्यभार सांभाळतो त्या शिक्षण विभागामध्ये सुद्धा
आम्हाला फार मोठ्या अडचणी होत्या आणि अनेक शिक्षक असे होते की 4-5 हजार रुपयावर काम करायचे. या शासनाने एका फटक्यामध्ये 1100 कोटी रुपयाचं पॅकेज माझ्या खात्याला दिलं आणि जे शेवटी मराठी शिकवणार कोण आहे, मराठी शिक्षक शिकवणार आहे. शेवटी प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका घेणारं हे शासन आहे आणि म्हणून हे संमेलन मुंबई सेंटमध्ये अशासाठी केलं की मुंबईचा आत्मा मराठी आहे आणि आजपर्यंत कोणाला असं वाटलं नाही की जो मनुष्य न्यूयॉर्कमध्ये राहतो तो सुद्धा मराठी टिकवतो, जो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतो तो सुद्धा मराठी टिकवतो, जे लोक वेगवेगळ्या देशांमध्ये राहतात, सिलिकॉन व्हॅलीमध्ये राहणाऱ्या पहिल्या 100 कंपन्यांमध्ये जर तुम्ही काढल्या किंवा उत्कृष्ट 10 कंपन्यांमध्ये काढल्या तुम्ही तर प्रत्येकामध्ये किमान पहिल्या टॉप 100 मध्ये 20 लोक हे मराठी आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुमचा आम्हाला अभिमान आहे. काही लोक जपानमधून इथे आलेले आहेत, काही लोक UAE मधून आलेले आहेत, काही लोक ब्राझीलमधून आलेले आहेत, वेगवेगळ्या देशातून तुम्ही ज्यावेळेला येता आणि ॲट अ व्हेरी शॉर्ट नोटीस येता आणि तुम्ही एवढ्या संख्येत येता तर माझी खात्री आहे पुढचं आयोजन जर तुम्ही आम्ही या वेळेला सुरू केलं तर पुढच्या वेळेला मला स्टेडियम बुक करायला लागणार एवढ्या संख्येने तुम्ही याल याची मला खात्री आहे. आणि म्हणून एकेकाने आमचं सरकारचं कौतुक करतो असं नाही, परंतु मराठी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि मुंबईतून मराठी कधीही हद्दपार करायला दिली जाणार नाही हा सुद्धा या शासनाचा निर्धार आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की मुंबईमध्ये तुम्ही पूर्वी यावेळेला यायचा त्यावेळेला मुंबईचं जे रूप होतं त्याला जीवाची मुंबई म्हणायचं. आणि म्हणून आता सुद्धा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कोळी बांधवांची मुंबई होती, तर मग पुढे कधी तुम्हाला कोळी जेवण जेवायला लागलं तर 1 महिन्याच्या आत वेगवेगळ्या ठिकाणी फूड कोर्ट तयार होत आहेत कोळी वस्तीमध्ये. चैल साहेबांचा त्याच्यामध्ये पुढाकार आहे आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आता सुद्धा तुम्हाला जे जेवण दिलं जाणार आहे उपमुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो, पहिल्या दिवसाचं जेवण नागपूर आहे, दुसरं वऱ्हाडी आहे, तिथं पश्चिम महाराष्ट्रात आहे, चौथं उत्तर महाराष्ट्रात आहे आणि सगळ्यात शेवटी आम्ही कोकणातलं जेवण ठेवलं आहे. आणि त्याच्यामुळे आलेल्या प्रत्येक प्रदेशातल्या आमच्या मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये काय याची सुद्धा चव कळली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की हे प्रेम घेऊन तुम्ही परत करा आणि पुढच्या वेळेला त्याला तुमच्या सगळ्या सहकार्यांना घेऊन या. आणि मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ही पहिली सुरुवात होती, 1 महिन्यामध्ये आम्ही एवढं करू शकलो, एवढ्या लोकांना एकत्र करू शकलो, परंतु मला नेहमी निमंत्रण येतात मराठी भाषेचा मंत्री म्हणून ऑस्ट्रेलियाला संमेलन आहे तिथे या, अमेरिकेमध्ये आहे तिथे या, मला जेवढ्या वेळेला बाहेर जायला लागेल आणि जो खर्च शासनाला होईल तेवढ्या खर्चामध्ये तुम्ही सगळीच्या सगळी लोक ही महाराष्ट्राला येऊ शकता, तुमच्या मातृभूमीला येऊ शकता. आणि म्हणून आम्ही तुमचं येणं थोडंसं सबसिडाईज केल्यामुळे काही फरक पडत नाही, परंतु ती रक्कम ही तुमच्या येणाऱ्या तिकडा एवढी सुद्धा नसते. अनेक लोक जी भारताच्या वेगवेगळ्या भागामधून आली आणि त्यांचं आम्ही थोडं सबसिडाईज करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या 2 दिवसाला राहण्याच्या एवढा खर्च सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ शकलेलो नाही, पण तुम्ही एवढा मोठा खर्च करून परदेशात या ठिकाणी आलात त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जी लोक बाहेरून आली, काही लोक कलकत्त्याहून आले, सर कलकत्त्यातल्या लोकांनी मला असं विचारलं की आम्हाला संमेलन घ्यायचं आहे आम्हाला काही मदत होईल का, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला कुठेही संमेलन घ्यायचं असेल तर त्या प्रत्येक संमेलनाला आम्ही 2-2 लाख रुपये हे मराठी भाषा विभागातून देतो. आणि म्हणून आणि बेळगावचे जे लोक आहेत आमच्या सीमा भागात राहणारी त्यांचं जर संमेलन असेल आणि आमच्या वेगवेगळ्या नॉर्म्स जर त्यांनी पूर्ण केल्या तर त्याला मी 10 लाख रुपये हे त्या संमेलनाला देतो. आणि म्हणून आता आम्ही फक्त प्रतिनिधीला बोलू शकलो कारण शेवटी आमच्याकडे सुद्धा बजेट असतं, या वर्षीचं बजेट कमी होतं, आम्ही त्या बजेटमध्ये हे सगळं बसवण्याचा प्रयत्न केला. पण 2 व्यक्तींचा मुद्दा मी ते उल्लेख केला पाहिजे, एक म्हणजे उद्योग विभागाचा की ज्यांनी आम्हाला मदत केली, मागच्या उद्योग विभागाचा खूप पैसा खर्च व्हायचा, मग त्यांनी 7 कोटीवरून त्यांच्या जाहिरातीचा खर्च 2 कोटीवर आणला, परंतु लगेच CM साहेब समोर होते, त्यांनी सांगितलं उरलेला खर्च माझा नगर विकास विभाग घेईल आणि महाराष्ट्राची चावी ज्यांच्या हातात आहे ते फडणवीस साहेब त्याच्यामुळे पुढच्या वर्षी काहीही कमी पडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. तरी पण चांगल्यात चांगलं नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अनेक लोकांनी मला विचारलं की याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी मराठीच्या संदर्भात विषय का नाही ठेवले. मराठीच्या प्रत्येक विषयाची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे मंडळ आहे, अतिशय विद्वान अशी लोक ही मंडळ चालवतात. मध्ये विश्वकोश मंडळ असेल, मराठी साहित्य मंडळ असेल, भाषा मंडळ असेल, साहित्य मंडळ असेल, प्रत्येक ठिकाणी आमची लोक मराठी भाषा कशी विकसित होईल, मराठी भाषा कशी सिद्ध होईल याच्यावर निर्णय घेत असतात. पण हे एक महिन्यामध्ये संमेलन झालं आणि माझ्याकडे परत प्रकाशित करणारे लोक आले, म्हणाले आता आपण लस बदललेलं आहे, म्हणजे नवीन चार काढला तुम्ही, ल असाच लिहिला पाहिजे, श असाच लिहिला पाहिजे. तर मी त्यांना असं सांगितलं, हे काढणं तसं सरकारच असतं, मी एका दिवसामध्ये चार काढायला सांगितला आणि ते ल आणि श जे आहे त्याची अंमलबजावणी 6 महिन्यांनी पुढे ढकलली. म्हणजे शेवटी सरकारने ठरवायचं असतं आपण काय करायचं ते. सरकारने एखादं मनुष्य आपल्या विरुद्ध बोललं म्हणून त्याला तुरुंगात पाठवणार असं सरकार इथं येऊन गेलं आणि आपल्यावर काही बोललं तरी ऐकून घेणार आणि त्याला उत्तर न देणार आणि स्वतःचं काम करत राहणार सरकार सुद्धा महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला आज सकाळी कोणीतरी सांगितलं तुम्हाला तुरुंगात पाठवणार. तर मी आता ह्या ते व्यासपीठ नाही परंतु मी पक्षाचा प्रवक्ता सुद्धा आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना तुरुंगात पाठवणाऱ्या सरकारची मुदत आता संपलेली आहे. याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये असं सरकार आलंय की तुम्ही काहीही बोला, बोललात तर आम्ही हसून त्याच्याकडे दुर्लक्ष करू आणि आम्ही महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत राहू. आणि म्हणून जी लोक परदेशातून आले त्यांना मी सांगतो की ज्याला मी परदेशामध्ये जातो त्याला एकच काम करतो की त्या टूरच्या कंपनीने आम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवलं की तिथं जाऊन मी मेट्रोमध्ये बसतो आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते बघायला येतो. आणि म्हणून आमच्या फडणवीस साहेब ज्याला मुख्यमंत्री होते त्यांनी तशीच स्कीम आणली आणि तशीच मेट्रो तयार केलेली आहे की तुम्ही जरी पारण्याला उतरलेला असला आणि तुम्हाला नरिमन पॉईंटला यायचं असलं, आमच्या मंत्रालयामध्ये यायचं असलं तर तुम्ही त्या मेट्रोमध्ये बसून येऊ शकता. एवढं त्यांनी सुधारणा मुंबईमध्ये केलेली आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशी मुंबईमध्ये सुधारणा केली आहे की प्रत्येक भाग सुशोभित राहायला पाहिजे, प्रत्येक भाग आरोग्यदायी राहायला पाहिजे. आणि म्हणून आता तुम्ही मुंबईत आलाय, पुढच्या वेळेला ज्याला मुंबईत याल त्याला मुंबईचं रूप तुम्हाला बघितलेलं पालटलेलं बघायला मिळेल आणि ते सगळ्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमच्यासारख्यापैकी अनेक लोक हे मोठे मोठे उद्योजक आहेत. आज खरं तर आम्ही सावंतसाहेबांचं भाषण तिसऱ्या दिवशी अशासाठी ठेवलं की तो उद्योग विभागाचा दिवस आहे आणि त्या दिवशी गडकरी साहेब सुद्धा येणार आहे. भारतामधला प्रत्येक जो मराठी मंत्री आहे प्रत्येक जण तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. पुणेला वेगवेगळ्या वेळेला ते येणार आहेत. आज दुपारी कपिल पाटील साहेब येणार आहेत, त्याच्यानंतर गडकरी साहेब येणार आहेत. तर प्रत्येक मंत्र्यांनी सांगितलेलं की आम्ही येणार आहोत आणि त्या त्या मंत्र्यांना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्हाला भेटायला येणार आहे. गोव्याचं शिक्षण सुद्धा मराठीमध्ये चालतं. आम्ही स्वतः माझी आई गोव्याची होती, लहान मिळते त्या मराठी शाळेतून शिकलेल्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला एक खात्री देऊ इच्छितो की मराठीसाठी जे जे करायचं आहे ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणून वाईला इथं लक्ष्मण तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचं गाव आहे, तिथं त्यांचं चांगलं स्मारक हे विश्वकोशाचं उत्कृष्ट अशी इमारत तिथं बांधून त्या ठिकाणी केलं जाणार आहे. हा मराठीचा वारसा जपला जाणार आहे. मराठीची सगळी कार्यालय मुंबईतून नव्या मुंबईत नेण्याचा निर्णय मागच्या शासनाने घेतलेला होता, आम्ही तो निर्णय बदललेला आहे. आणि आमच्याकडे मरीन लाईन्सला जे मराठी भवन होत आहे त्याच्यामध्ये मराठीच्या साठी काम करणाऱ्या सगळ्या संस्था एका छताखाली तुम्हाला बघायला मिळतील. हा सगळा प्रकल्प आम्ही 11 महिन्यामध्ये पूर्ण करणार आहोत. 11 महिन्यानंतर तुम्ही ज्याला मुंबईत याल त्याला एकाच ठिकाणी मराठी भाषेचं सगळ्याचं सगळं ज्ञान, सगळेचे सगळे एक्सपर्ट तुम्हाला एका ठिकाणी बघायला मिळतील. या ठिकाणी नव्या मुंबईला ज्या ठिकाणी आमची कार्यालय न्यायची होती तिथं मी विश्वकोशाचं लायब्ररी तयार करायला सांगितली आणि ज्या ज्या लोकांना अभ्यास करायचा आहे मराठीचा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी चांगल्या रिडिंग रूम असणार आहे, त्या ठिकाणी त्यांच्या वास्तव्याची सोय असणार आहे. शेवटी मराठीचा वैभव फुलत जायचं आहे आणि हे वैभव फुलत असताना या ठिकाणी 50 उद्योजक हे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रामध्ये आलेला. तिसऱ्या दिवशी तुमची वेगळी कॉन्फरन्स ही आम्ही सह्याद्रीला आयोजित केलेली आहे आणि त्या माध्यमातून तुमच्या असलेल्या तिथल्या पोझिशनचा वापर हा महाराष्ट्राच्या हितासाठी होईल आणि मोठी गुंतवणूक ही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये येईल
अशी अपेक्षा करतो. आपण सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो, मुंबईमध्ये स्वागत करतो आणि या छत्रपतींच्या भूमीमध्ये आपलं स्वागत करत असताना तुम्हाला एक सांगतो की राज्य छत्रपतींच्या नावाने चाललं आणि त्याच दिमागाने चालत राहील. महाराष्ट्राचा गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी मराठी हे आमचे नेते सगळे सज्ज झालेले आहेत. माझ्या मराठी मातीचा लावा ललकास ललाटास टिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा या कसुम कल्याणच्या उक्तीप्रमाणे आज तुम्ही तुमच्या मायभूमीमध्ये आले आहात. तुमचं मनापासून स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.